प्रमाणे चैन करून घ्यायची. नंतर प्रत्येक चैनमधनं सुईवर एक एक धागा काढून घ्यायचा. असे सहा धागे काढून घ्यायचे. पूर्ण एक एक करत सहा लूपमधनं सहा धागे काढायचे. नंतर पूर्ण साही धाग्यातनं सुई बाहेर काढून एक चैननी बंद करायचं. आता ज्या चैनमधनं बंद केलं आहे त्या चैनमधनं एक धागा, शेवटच्या लूपचा एक धागा आणि पुढच्या तीन चैनमधनं तीन धागे, असे पुन्हा सहा लूप सुईवर काढून घ्यायचे. आणि मग नंतर पूर्ण सहाही लूपमधनं सुई बाहेर घेऊन पुन्हा एक चैननी बंद करायचं. पुन्हा त्या लूपच्या जॉईंटमधनं एक धागा, शेवटच्या लूपमधनं पुढच्या चैनमधनं, असं करत पूर्ण सहा लूप सुईवर येऊन त्याचा पूर्ण एक जॉईंट करून चैन बंद करायची. अशा पद्धतीने पूर्ण चैन आपण कंप्लीट करून घ्यायची. ही पूर्ण चैन कंप्लीट झाल्यावर टर्न करायचं आणि प्रत्येक एक एक चैनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे घालून ती अख्खी लाईन कंप्लीट करून घ्यायची. पूर्ण गॅपमधनं एक एक सिंगल क्रोशे घालायचा जिथे आपण फुल जॉईंट केलं होतं त्या प्रत्येक लूपमधनं, आणि पूर्ण ती पट्टी कंप्लीट करून आपला हा असा बुकमार्क तयार होतो. एक टॅसल बनवून घ्यायचं तुम्हाला आवडेल त्यानुसार, ते जॉईंट करून आपला बुकमार्क सुंदरसा तयार होतो. तुम्हाला टॅसल हवं तर टॅसल लावू शकता, मणी, तुम्हाला जी डिझाईन त्याला आवडत असेल ती लावू शकता. अशा प्रकारे आपला हा सुंदरसा सोप्पा आणि लगेच होण्यासारखा बुकमार्क तयार झाला. तुम्हाला हा बुकमार्क कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.